सगळं माल ही ते भरल्याला सगळं म्हणजे सगळं शांत झालेलं आहे. जवळजवळ 50% जरी खरेदी केलेली असली तरी सुद्धा अजून 30% सुद्धा माल विकला नाही. विकला शेतकरी येतात का बाहेर? नाही, कोरोना संकट असल्यामुळे शेतकरी सुद्धा म्हणजे रस्त्यावर सुद्धा माणूस येत नाही ना, त्यामुळे लय त्रास म्हणजे धंद्याला पूर्णतः त्रास झालेला आहे. 6 महिने पूर्ण धंदा उद्ध्वस्त म्हणण्यासारखं झालेला आहे. किती गुंतवणूक झाली? गुंतवणूक 2.5 लाख रुपये गुंतवणूक झाली नाही. त्याचा म्हणजे 20% 25% 40% काय नफा त्याचा काय? त्यासून अजून 30% सुद्धा भांडवल गोळा झाला. भांडवलच गोळा झाला नाही, तीन नफ्याचा तर विषय बाजूलाच राहिला. बरं बरं. किती पळायचं काय म्हणजे गिराय वगैरे आहे का? नाही नाही, कोरोनामुळं काय शेतकरी वर्ग सर कोरोनामुळं सगळ्यांची अडचण आली. यावर्षी बायलाची कशी मिरवणूकच नाही. तुमचं साहित्य वगैरे एवढं तुम्ही माल भरला त्याचं काय आहे का नुकसान आहे का? नुकसानच म्हणायचं, शेतकरी वर्ग नाही ना म्हणजे बाहेर पडत नाही त्या कोरोनामुळे आणि देतोय शेतकरी वर्ग बाहेर पडत रोगाचं काय त्याचं सावट माझी बाहेर सगळं जनावरावर सावट आमच्या व्यापाऱ्यावर आम्ही सर्व गरीबी व्यापारी वर. आता यामध्ये भांडवल किती गुंतवलेलं आहे? भांडवल आम्ही 2.5 लाखाचं गुंतवलेलं आहे, त्याचं काय कवर झालेलं नाही. एक 30-40 हजार सुद्धा जमा झालेला. व्यापार लाईनीला पण फटका बसला आहे. बरोबर. गेल्या वर्षीच्या मानानं किती टक्के म्हणजे गिराय काय येतो? गेल्या वर्षीच्या मानानं गेल्या वर्षी 80-90% गिराय म्हटलं तर ह्या वर्षी 20% धरलं तर चालतं. एवढा फरक पडला? इतका फरक पडला कोरोनाचं संकट. आपल्या वर शेतकरी आहेत, ह्या वर्षी बैल पोळ्याचं कसं आहे नियोजन? काय काय ह्या वर्षी बैल मिरवणुकी वगैरे काय निघतील का? नाही नाही. खरेदी वगैरे किती टक्के? आता या वर्षी भांडवल गुंतवलं तुम्ही किती झालं काय सुद्धा नाही? नसतं मुदला मुदल गेल्या वर्षीचं जे आहे तिचं जुनं पाणं काढायला लागलोय आणि नवीन मालच भरला नाही. भांडवल किती गुंतवलं? 2 लाख भांडवल गुंतवलंय. आता सध्या किती होईल धंदा? काय धंदा काय सुद्धा नाही बघा, यंदा काय म्हणजे काहीच नाही. काहीच नाही उठले ना, त्याच्यामुळे गिरायकान माणसं येऊ दे ना ती तोंडाला बांधून ठेवलंय. आम्हाला बोलव दे ना ती तोंडाचं तोंडाला आपण बुक्कीचा मार दिल्यासारखं. हे शेतकऱ्यांसहित तुमच्यावर सुद्धा मोठं संकट आलेलं आहे. संकट आले कारण दरवर्षी एक आनंदाच्या वातावरणात शेतकरी खरेदी करत असतात, पण यंदा त्यांना बी उलास नाही करायला आणि गिरायक अजिबात नाही काय सुद्धा असं झालंय. 2 लाख रुपये भांडवल काय सांगू. आपण बघतोय की इथं गिरायक एकदम शांत आहे दरवर्षीच्या मानानं. हा एक कुर्डवाडीचा बाजारपेठ. नमस्कार. आज आपण आहोत कुर्डवाडीच्या बाजारपेठमध्ये. तर ह्या पोळाचा आज सण आहे, पण या कोरोनाच्या संकटामुळं आज गिराय कसं आहे तुम्हाला? शांत आहे. दरवर्षीपेक्षा शांत आहे कारण ह्या कोरोनामुळं सगळं पूर्ण बाजारपेठ इथे बंद असल्यामुळं आणि धंदा वगैरे होत नाही गिराय. आता आपल्यासोबत आहेत एक शेतकरी, तर ते बोलत आहेत. पोळ्याचं कसं काय बैल वगैरे काय ह्या वर्षी मिरवणूक वगैरे आहेत का? नाही, मिरवणूक कसं आहे कोरोनामुळं शेतकरी पूर्ण हवालदिवस झालेला आहे. कसं आहे शेतीमालाला कोणत्याच भाव मिळालेला नाही काय नाही, त्यामुळे ह्यावेळेस काय मिरवणूक हे काय नाही. दरवर्षी ज्या पद्धतीनं आम्ही सण साजरा करतो पहिला पाहिजे मेन सण म्हणजे वर्षभर राबतो बैल त्याला जाते. ह्या वर्षी बैल पोळ्याचं म्हणजे नुकसान आहे. हां, त्यांना कुठले सणानिमित्त काय नाही सजवलंय, पण दरवर्षी जसं आम्ही धुमधडाक्यात करतो आपलं बँड बाजा लावून तसं नाही. ह्या वर्षी आम्ही खूप साध्या पद्धतीनं करणार आहे कारण कोरोनामुळं सगळं मार्केट पण म्हणजे शांत आहे. बाजारभाव नाही काय नाही मालाला, शेतीमालाला